आता ढोल मी वाजवणं हा वेगळा आणि जनतेने ढोल वाजवणं हा वेगळा. जनता ज्याचा ढोल वाजवेल त्याचा वाजवेल आणि ते आपल्याला नंतर 21 तारखेला समजेल कोणाचा ढोल वाजलाय तो. हे बघा दिघे साहेब हे असा मान्य व्यक्तिमत्व होते आणि ज्यांनी बोललो त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होत. असं कोणाला उत्तर देऊन त्याचं हे नाही होत आणि ते त्याची मीडिया त्याची दखल घेते. सर्व लोकांनी त्याची दखल घेतलेली आहे पण मला अशी माहिती मिळाली आहे की तात्पुरता तो फोटो तयार केला गेला आणि तो फोटो कुठं MIDC मध्ये क्रिस्टल हाऊस का व्हाइट हाऊस त्या ठिकाणी तो लावला गेला आणि त्या ठिकाणी ते बाईट घेतली गेली. मला भीती आहे तो फोटो सुद्धा त्यांनी तात्पुरता फोटो वापरला गेलाय. तो फोटो कुठं त्यांनी फेकला बिकला नाही ना मी त्या फोटोचा तपास करतोय. कारण आम्हाला दिघे साहेब हे देवा समान आहे आणि त्यांची तस्वीर सुद्धा आमच्यासाठी फार महत्वाची आहे. त्यांनी ते बनवलेली तात्पुरती तस्वीर त्यांनी कुठे ठेवले त्याची कुठेतरी असं फेकून बिकून नाही दिला ना. नाहीतर त्यांना दिघे साहेबांबद्दल काय आहे हे मला सांगायची काय गरज नाही. किती आदर आणि किती अनादर आहे. आणि आता दिघे साहेबांचा तात्पुरता फोटो लावून कोणीतरी पोपटपच्ची करतो त्याला मला काय मी तेवढं त्याला व्हॅल्यू सुद्धा देत नाही. त्याला काय उत्तर द्यायचं आमचा आकाश मडवी त्याला उत्तर देईल. पण मला मी आता त्याचा तपास करतोय. तो जो फोटो त्याने लावला गेला तो फोटो कुठं आहे तो फोटोचा जर तपास नाही लागला तर मी पोलीस स्टेशनमध्ये त्या फोटोचा FIR सुद्धा दाखल करायला मागे पुढे बघणार नाही.